पुढच्या बातमीकडे. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. राजकारण्यांसह नागरिकांनी सुद्धा मतदानासाठी मोठ्या रांगा लावायला सुरुवात केली. दरम्यान देशाला ड्रग्जमुक्त करण्याचं आवाहन यावेळेला ब्रह्मपुरीतल्या महिलांनी केलं आहे. मॉर्निंग वॉक महिला ग्रुपनं आज भल्या सकाळी मतदान केंद्रावर पोहोचत मतदानाचा हक्क बजावला. या महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. मतदानाला आज सुरुवात झालेली आहे आणि सकाळी लवकर जाऊन मतदान करायचं याकरता अनेकांनी तयारी केलेली असते. मी गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघामधल्या ब्रह्मपुरी या भागामध्ये आहे आणि इथं आम्ही जेव्हा मतदान केंद्र जात होतो तेव्हा तयारी सुरू होती. पण मतदान केंद्रापासून जवळ एक हा रस्ता असल्यामुळे आणि थोडा वर्दळीचा कमी रस्ता असल्यामुळे इथं सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जे आहेत त्या अनेक महिला ज्या आहेत त्या बाहेर पडतात आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती मॉर्निंग वॉक करून झाल्यानंतर हा एक महिलांचा ग्रुप आहे मॉर्निंग वॉकचा, ते नाश्ता करून आपण मतदानाला जाऊया, जेणेकरून तिथे जर वेळ लागला रांग असली तर आपल्याला तिथं जाऊन म्हणजे उपाशीपोट उभं तिथे राहावं लागणार नाही. या सगळ्या महिला आहेत मॉर्निंग वॉक करत आलेल्या आहेत आणि नाश्ता करत आहेत. खरं तर आम्ही इथून जात असताना यांची चर्चा जी सुरू होती ती चर्चा ऐकून यांच्याशी आम्हाला बोलावं असं वाटलं. ताई तुम्ही मगाशी सांगत होता की मतदानाचा अधिकार किती महत्वाचा आहे. हो महत्वाचा आहे ना, बाबासाहेबांनी तो आम्हाला दिला ना. विदेशातल्या महिलांना म्हणजे झगडावं लागलं पण आम्हाला म्हणजे सहज मिळालं संविधानाच्या माध्यमातून, त्यामुळे तो हक्क आम्ही बजावणारच. तुम्ही काय हिंदू कोड बिलाच्या मदतीने आम्हाला जे अधिकार मिळालं, संविधानाने जे अधिकार मिळालं की मतदान हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे, ते मतदान आम्ही करायलाच पाहिजे. कारण योग्य प्रकारे जर आपण मतदान केलं तर आम्हाला योग्य उमेदवार निवडून आणता येईल. कारण स्त्रियांवर आज खूप अत्याचार होत आहेत, अनेक प्रकारचे अत्याचार. या अत्याचारापासून जर संरक्षण करायचं असेल तर बळकट असं सरकार पाहिजे, भ्रष्टाचारी सरकार नको. वरवर हे सरकार असं करते की एवढ्या सवलती देऊ तेवढ्या सवलती देऊ, काही खरं नाही. कारण आज स्त्री लहान मुलांपासून तरुण मुलांपर्यंत वेगवेगळ्या मार्गाला लागलेले आहेत. ड्रग्ज घेतात, महिला सुद्धा ड्रग घेतात, तरुणी सुद्धा ड्रग घेतात. जर यापासून स्त्रियांना पुरुषांना लहान मुलांना तरुणांना जर वाचवायचं असेल, कारण आजचा तरुण उद्याचा हा देशाचा नागरिक आहे, याला जर तुम्हाला प्रबळ करायचं असेल, पूर्ण व्यसनापासून मुक्त करायचं असेल, समृद्ध भारत जर तुम्हाला निर्माण करायचा असेल, तर पहिल्यांदा तुम्ही या समाजातील तरुणांना, सुशिक्षित तरुणांना बेरोजगार न ठेवता त्यांना तुम्ही रोजगार दिलं पाहिजे, तरच तुमचं सरकार बळकट होऊ शकते, स्त्रियांना नाही. मतदान आहे कारण आपला हक्कच आहे आणि मतदान हा केलाच पाहिजे आहे आणि भारताचे आम्ही नागरिक असल्यामुळं मतदान करणं हा आपला सर्वस्व हक्क आहे. मतदान हे केलंच पाहिजे, मतदानाचा हक्क आपल्याला जो दिलेला आहे त्या मतदानाचा अधिकार आपण घेतलाच पाहिजे. एवढं बाबासाहेबांनी आपल्याला केलेलं आहे, त्याचा काहीतरी आपल्याला फायदा झाला पाहिजे. मतदान आम्हाला करायचंच आहे, ते आम्ही करणारच आहोत. म्हणजे खरं तर इथं मगाचपासून बरीच गर्दी होती, त्यामध्ये अगदी तरुणपासून ते वृद्धांपर्यंत आणि या महिलांपासून पुरुषांपर्यंत सर्वच मतदार इथे बसले होते. त्यांची म्हणजे चर्चा सुरू होती आणि ती इंटरेस्टिंग चर्चा होती, म्हणून यांच्याशी बोलू असं वाटलं. सगळ्यांनी आपापली मतं मांडलेली आहेत. खरं तर यांच्यासारखा अनुभव जो आहे तो आजच्या काळामध्ये कोणाला नसतो. महिलांना घरपासून बाहेरपर्यंत सर्वच गोष्टीवरती लक्ष ठेवावं लागतं. त्यामुळे या मावशींनी यांनी जे म्हटलेलं आहे की मतदानाचा अधिकार किती महत्वाचा आहे, त्यात मतदान हे फक्त कोणातरी करायचं म्हणून करायचं नाही, तर त्या मतदानामुळे आपलं भविष्य, आपल्या मुलांचं भविष्य, आपल्या परिवाराचं भविष्य कसं त्यामुळे सार्थक होईल याकरता विचारपूर्वक मतदान केलं पाहिजे आणि एक प्रबल उमेदवार जो आहे, सक्षम उमेदवार जो आहे त्याला निवडून दिलं पाहिजे. हे यांचं सर्वांचं मत आहे आणि ह्याच मताला सगळ्यांनी सहमत होऊन मोठ्या संख्येने मतदान करावं असं देखील सगळ्यांना आव्हान या महिलांनी केलेलं आहे. पुढे जाण्यास प्रवीण शेट्टीचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ब्रह्मपुरी. मंडळी, ताई, माई आणि अक्का घराबाहेर पडलेत भल्या सकाळी मतदान करण्यासाठी. तुम्ही सुद्धा विदर्भातल्या या 5 मतदारसंघांमध्ये कुठेही राहत असाल तर